काल गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी अक्षरशः रान पेटवलेलं आणि सभागृह तहकूब करण्याची वेळही आणली होती तेच विरोधक आज मात्र कुठेही चकार शब्द काढताना दिसले नाही दुसरीकडे हायकोर्टाने झापल्यानंतर विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केल्यावर सत्तारांनी आपण उद्याच काय ते सभागृहात उत्तर देऊ असं काल ठामपणे सांगितलेलं पण त्याच मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज एकही शब्द याबद्दल बोललेले नाहीत अधिवेशनाला तर ते पोहोचले पण दिवस संपत आला तरी चकार शब्द त्यांनी या बदल काढलेला नाहीये त्यामुळे सत्तारांचा उद्या नेमका कधी उजाडणार आहे असा प्रश्न आता विचारण्यात काल या संदर्भात बराच गदारोळ झालेला होता मात्र आज या संदर्भात इतकं मौन का आहे असं वातावरण काय अशी चर्चा या निमित्ताने सुरू होती नवनाथ बन आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी नवनाथ काल विरोधकांनी अक्षरशः रान पेटवलेलं होतं त्यानंतर सत्तारांनी म्हटलं होतं की उद्या स्पष्टीकरण देऊ ना सत्तार काही बोललेत ना विरोधक काही बोललेत आज त्यांनी देखील मौन साधलेलं आहे हे काय सूचित करत अश्विन विरोधक ठप्प आणि सत्ताधारी गप्प असंच वर्णन एका ओळीमध्ये या सगळ्या प्रकरणाचं करावं लागेल आ, काल अब्दुल सत्तार यांचं प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी अकांड तांडव केलं आंदोलन केली काल दिवसभर सभागृह चार ते पाच वेळेला तहकूब केलं आणि काल दुपारी दोन वाजता सभागृह बंद करावा लागलं अपेक्षा अशी होती की आज देखील आज सकाळचा आक्रमक पवित्रा होता वारकऱ्याच्या विषयात सगळे विरोधक पायऱ्यावर बसून आंदोलन केलं आणि सत्तारांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यानंतर कर्नाटकचा प्रस्ताव झाल्यानंतर किमान विरोधक हा मुद्दा उचलतील आणि सत्तारांचा राजीनामा सत्तारांचं स्पष्टीकरण मागतील असं अपेक्षित होतं पण तसं काहीही घडलं नाही विरोधक उलट आज दिवसभर कामकाजामध्ये सहभागी झाले आणि सत्तारा आज सभागृहामध्ये आले काल सत्तारांनी माध्यमांसमोर देखील सांगितलं होतं की या सगळ्या प्रकरणात मी उद्या सभागृहात बोलेल परंतु ना सत्ता विरोधकांनी सत्तारांना केलं ना सत्तार स्वतःहून आपलं स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे आले त्यामुळं नेमकं काय झालं याच्या प्रकरणामध्ये सत्तार या प्रकरणात खरंच बोलणार आहेत का सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये नेमकं काय दडलंय हा देखील प्रश्न उपस्थित होतोय कारण ज्या पद्धतीनं कालच आक्रमक पवित्रा आणि आजचा शांत सूर हा संशय वाढवणारा आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सत्तारंज आपण याबद्दल अंबादास दानवे यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की अजून दोन तीन दिवस अधिवेशन आहे आम्ही वेगवेगळी आयुध वापरून येणाऱ्या काळामध्ये देखील सत्ताधाऱ्यांना याबद्दल जाब विचारू आणि सत्ताधारी असलेल्या भाजपांना जेव्हा याबद्दल विचारलं त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांमध्ये एकजूट नाही एक वाक्यता नाही त्याच्यामुळे ते असे प्रकरणाची धरसोड करतायत असा आरोप प्रत्यारोप या निमित्ताने एकमेकांवर होतोय अश्विन नवनाथ धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा जसं नवनाथनी सांगितलं आज दिवसभरामध्ये विरोधकांनी एकतर सहभाग घेतला कामकाजामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्तारांविरोधात त्यांनी एकही शब्द काढलेले नाही अजूनही दोन दिवस बाकी आहेत बघूया आता विरोधक नेमकी काय पावलं उलट उचलतायत ते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट